हार्दिक स्वागत. आता ही दुसरी वेळ पुन्हा सुरुवात तिसरी वेळ होईल आता तुम्ही जर सांगितलं तरी करू आपण. हॅलो विनायकजी, दुसरी वेळ पुन्हा कोणी आला तिसरी वेळ पुन्हा सुरुवात करू. आपल्याला काय अरे आपल्याला काय आपला काय संपतो का इथे. तर मित्र हो, तर सर्वांचं हार्दिक स्वागत. ही जी लढाई आहे, जशी जमिनीवरच्या लढाई असतात तशी पाण्यावरच्या लढाई असतात, आणि ही जी लढाई आहे ही पाण्यावरची आहे पण जमिनीशी संबंधित आहे. आणि यमीमार्डी क्षेत्र जो आहे, निशांत खुर्ची घे, यमीमार्डी क्षेत्र आहे अर्नाला टू कर्नाला असा आपण या ठिकाणी नवीन म्हणजे यमीमार्डी क्षेत्र अलिबाग पासून ते डहाणू पर्यंत ह्या ज्या जेवढ्या खाड्या आहेत त्यांनी संबंध आहे. तसा विषय हा नॅशनल आहे आणि इंटरनॅशनल सुद्धा आहे. फक्त राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय किंवा नॅशनल स्तरीय नसून इंटरनॅशनल स्तरीय आहे. कारण जो काय प्रकल्पामध्ये होणारा जो थेट बाधित आणि अवलंबित त्यांना नुकसान भरपाई मिळावी हा मुद्दा ह्या ठिकाणी आहे. आणि आम्ही सर्व जो अधिकारी आणि पदाधिकारी आहेत सर्वांना आम्ही पत्र दिलेलं आहे. 8 तारखेला पत्र दिलेलं आहे, त्याची रिसिव्हची प्रत आणि पत्राची प्रत आम्ही आपल्या फोल्डरमध्ये दिलेलं आहे. जे आता नवीन आले असेल त्यांना द्यावं. तर हा जो अधिकार जो आहे तो अधिकार या कायद्यानुसार आहे. मुद्दा जो आहे आता की वाशी खाडी एकूण टोटल 4 पूल आता आहेत, एक रेल्वे आणि 2-3 पूल आहेत, एक रेल्वे आणि 2 महामार्गावर. आता तिसरा प्रकल्प येतोय तो महामार्गावर तिसरा पूल प्रकल्प येतोय. असे एकूण 4 पूल होतात आणि ह्या 4 पुलांमध्ये होणारा जो बाधित आणि अवलंबित त्यांचं ह्या कायद्याप्रमाणे मी सांगतोय म्हणून नाही, हा जो कायदा आहे ह्या कायद्याप्रमाणे जो कायदा असा आहे की 2013 म्हणजे भूमी संपादन पुनर्वसन पुनर्वसात यांच्यामध्ये न्याय नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा अधिनियम हक्क अधिनियम हे मी दिलेले आहे 13. 14 मध्ये सुधारणा केलेली आहे, त्या भरीव सुधारणा केलेल्या आहेत आणि 15 मध्ये देखील भरीव सुधारणा केलेल्या आहेत या कायद्यामध्ये. म्हणजे 13 हा मूळ कायदा, 14 मध्ये सुधारणा केलेल्या आहेत आणि 15 मध्ये देखील भरीव सुधारणा केलेल्या आहेत. तर याच्यासाठी की जो विस्थापित जो होतोय जो बाधित होतोय त्याचं त्याला जो न्याय नुकसान भरपाई मिळावी हा त्यामागचा हेतू आणि त्याच्यासाठी हा कायदा केंद्र सरकारने केलेला आहे आणि ह्या कायद्याची अंमलबजावणी प्रॉपर व्हावी. आम्ही ह्या ठिकाणी आपल्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की कायद्याची अंमलबजावणी प्रॉपर व्हावी आणि त्याच्यासाठी हा जो लढा आहे हा लढा आम्ही या ठिकाणी लोकशाही मार्गाने आणि आंदोलनाच्या मार्ग दोन्ही मार्गाने आम्ही हे लढा लढणार आहोत. मुद्दा असा आहे की हा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये एक मराठी आणि इंग्लिशमध्ये आम्ही आपला दिलेला आहे. त्यामध्ये प्रकरण एकमध्ये कलम 3 आहे, एक तुम्हाला झेरॉक्स दिलेलं आहे कायद्याची, ती इंग्लिशमध्ये सुद्धा आहे आणि मराठीमध्ये सुद्धा आहे. त्यामध्ये प्रकरण 1 कलम 3 आणि 3-4 आहे व्याख्या, कोणाला भेटावं जो प्रकल्प बाधित कोण आहे हा त्याची व्याख्या दिलेली आहे. म्हणजे कायदा बनवण्याच्या अगोदर व्याख्या आहे, कोणाला मिळालं पाहिजे कोणाला नाही मिळालं पाहिजे. तर कोणाला मिळालं पाहिजे प्रकल्पाबाबतीत कोणाला त्याचा नुकसान भरपाई मिळायला पाहिजे त्यामध्ये स्पष्ट 3-4 कलम हे मी वाचून दाखवतोय. भूमीचे संपादन करण्यापूर्वीच्या 3 वर्षांसाठी ज्याचे उपजीविकेचे प्रमुख संसाधन वनांवर जलांवर अवलंबून आहे आणि ज्यामध्ये वनोत्पादन गोळा करणे शिकार करणे
मासेमारी करणे, मासेमारी करणे याचे स्पष्ट उल्लेख आहे. बोटमॅन, नावाडी म्हणून काम करणे यांचा समावेश होतो. आणि भूमी संपादन केल्यामुळे अशा उपजीविकेस बाधा पोचली असे असे आहे असे कुटुंब स्पष्टपणाने कायद्यामध्ये उल्लेख केलेला आहे पूर्णपणाने. आता मुद्दा असा आहे की हा कायद्यामध्ये त्यांनी व्याख्या दिलेली आहे की कोणाला या प्रकल्पामध्ये जे बाधित कोण होणार आहे त्याची व्याख्या दिलेली आहे. आणि त्या व्याख्येप्रमाणे प्रकल्पामध्ये त्यांनी कसं करायचं, आता कसं करायचं हे सांगितलेलं आहे, त्याची प्रक्रिया सांगितलेली आहे. ही प्रक्रिया थोडीशी मी आपल्या समोर कथन करतोय. म्हणून आम्ही या ठिकाणी कायदा सांगितला, कुठला कायदा सांगितला, आणि त्याप्रमाणे आम्ही कायद्याची लढाई लोकशाही मार्गाने कायद्याची लढाई आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करू. मग तो आंदोलनाचं स्वरूप कसा असेल त्या त्या वेळेला. परंतु जो आम्ही पत्र दिलेलं आहे, जो आपल्याकडे दिलं आहे, तर 15 दिवसाची आम्ही मुदत मागितलेली आहे की 15 दिवसात आम्हाला चेडचेला बोलवा. मागणी करणारी संस्था नई मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था ही मागणी करणारी संस्था आहे. या मागणी करणाऱ्या संस्थेने मागणी केलेली आहे, त्यामध्ये मुद्दे दिलेले आहे त्या पत्रामध्ये. विषय आपण विषयामध्ये सर्व आलेलं आहे. पत्रामध्ये ठळक 3 मुद्दे दिलेले आहेत, ते संदर्भ दिलेले आहे. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो प्रकल्पातील सामाजिक आघातीतील होणारे बाधित आणि अवलंबित मत्स्य व्यावसायिक बनतोय. नुसतं मच्छीमारीसहित मत्स्य व्यावसायिक, म्हणजे त्याच्यामध्ये मत्स्य विक्रेतेसुद्धा आले. जर मासेच नाही भेटले तर विकणार काय, हा मुद्दा आहे. जर मासेच नाही भेटले मग तो बाधित होतो. मी जो मार्केटला बसणारा जो माझा आपला जो महिला आहे, जी मच्छी विक्रेता महिला आहे, ती सुद्धा त्यामध्ये बाधित होणार. त्यांना आम्ही अवलंबित सांगितलेलं आहे, डिपेंडंट, एक अफेक्टेड आणि डिपेंडंट. तर ह्या ठिकाणी त्या विषयामध्ये आणि नुसतं हे नाही, तर ह्यामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो की या मॅंग्रोवमध्ये आदिवासी फिशिंग करतात, जे खेकडे पकडतात मॅंग्रोवमध्ये. मग त्याच्यामध्ये अनेक वर्गाचे घटक आहेत, मग खाडीकिनाऱ्याचे, देशावरचे, म्हणजे देशामध्ये मग वनांवर असतील, जमिनीवर असतील, पाण्यावर नदी असतील, मग त्याच्यामध्ये असे OBC, SC, ST, VJT असे सर्व घटक आहेत. हे सर्व तलागालातील लोक आहेत. तर मग मुद्दा पहिला जो मुद्दा आहे तो आपला आपण पत्रामध्ये संस्थेच्या पत्रातील ठळक मुद्दे आहेत त्या मुद्द्यामध्ये सामाजिक आघात हा सांगितलेला आहे. हा सामाजिक आघात जो होतोय, म्हणजे प्रकल्प चालू करण्या अगोदर जो कायदा म्हणतोय, या कायद्यातील प्रकरण 2, हा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये प्रकरण 2 ह्या कायदा आहे, हा केंद्र शासनाने मंजूर केलेला आहे आणि राज्य शासनाला बंधनकारक आहे, लागू आहे. आणि राज्य शासनाने देखील ते बंधनकारक केलेलं आहे. आणि आपल्याला थोड्या वेळाने PDF आपल्याला मिळेल, एक लिंक मिळेल, एक इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा ती लिंक देईल. आणि ती लिंक राज्य शासनाने ती लिंक दिलेली आहे, ती लिंक आम्ही आपल्याला पाठवू आपण त्यामध्ये. तर पहिला जो प्रकल्प चालू होण्याच्या अगोदर कानून म्हणतोय, कायदा म्हणतोय की प्रकल्प चालू होण्याच्या अगोदर नाही तर टेंडर प्रस्ताव बनवण्याच्याच वेळेला, ज्या वेळेला तुम्ही सर्वे करता, प्रकल्पाचा सर्वे असतो, हे सर्वे करताना प्रथम त्यांनी ग्रामस्थांना त्या प्रकल्पावर होणारा जे परिणाम आहेत प्रकल्पामुळे, ज्याला आम्ही सामाजिक आघात सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट हा बनवावा आणि त्याचं टेंडर काढावं. ते सुद्धा कोणी आपल्या ओळखीपालखीने द्यायचं नाही. जो सामाजिक रिपोर्ट म्हणजे सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट, हा जो सोशल इम्पॅक्ट रिपोर्टसाठी राज्य शासनाने किंवा संबंधित जो
प्रकल्प संस्था सगळे प्रश्न कलेक्टरच्या संबंधित येतात. कलेक्टर हा राजा, कलेक्टर हा बॉस, आणि तो रिपोर्ट सादर करण्या अगोदर तो रिपोर्ट साठी निविदा आणि सर्व मुख्य पेपरला द्यावेत. सेलेज खुर्ची द्याव. सर्व रिपोर्ट्स सर जो ज्या संस्थेला काम द्यायचं आहे त्या संस्थेला काम असा थेट देता येत नाही. त्याची मुख्य पेपर म्हणजे सिटी लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल, जसा प्रकल्प असेल तसा नॅशनल लेवलला त्याची टेंडर काढायचं आणि त्या टेंडरच्या माध्यमातून जी संस्था येईल त्याला तो टेंडर द्यायचं सोशल इम्पॅक्ट रिपोर्टसाठी. आणि सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट झालं की मग त्यामध्ये बाधितांना सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट मी समजतो सर्व, मी ह्या ठिकाणी दिलेला आपल्याला सर्वांना की सोशल इम्पॅक्टमध्ये कुटुंबाची पत्रामध्ये दिलेले आहे त्या 5 नंबरवर डिटेल आहे, या मुद्द्याची डिटेल दिलेलं आहे की त्यामध्ये बाधित होणारे मनुष्य, प्राणी, पक्षी, जीवजंतू. मग बाधित होणारे जे मनुष्य आहेत ते उपयोगी जे साधन करणारे जे मंडळे आहेत त्यांना काय द्यायचं, नोटीस द्यायची आणि ती नोटीस देऊन त्यांच्या हिअरिंग घ्यायच्या. आणि जे सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट आहे तो ग्रामसभेत असं नाही करता येणार. जो तुमचा सोशल रिपोर्ट म्हणजे प्रस्ताव टेंडर नंतर बनवायचा आहे, जो ज्या वेळेला तो सोशल रिपोर्ट म्हणजे सोशल इम्पॅक्ट सामाजिक आघात हा रिपोर्ट तयार होईल तेव्हा ग्रामसभा घ्यायच्या आणि त्या ग्रामसभेमध्ये मंजूर करायचं. हे असं काहीच केलेलं नाही. माझ्या गावात तरी कोणाला नोटीस आले असं मला आठवत नाही. तुरबा गाव असेल, जुगाव असेल, दिवाला असेल, बेलापूर असेल, करावा गाव असेल, सानपाडा, नेरूल, बोनकडे, सारसोला असेल, जे काही ह्या क्षेत्रामध्ये बाधित होणारा त्यांना कोणाला नोटीस आले असं मला वाटत नाही. आणि आले असेल तर तो संबंधित संस्था प्रकल्प संस्था म्हणजे एमएसआरडीसी हा प्रकल्प एमएसआरडीसीच्या अंतर्गत येते ते लिहिले तिथे त्या संस्थेच्या नियंत्रक प्रकल्प नियंत्रकाने ती ग्रामसभा घेणं गरजेचं आहे. ती वाशी गावात घेतलेली नाही पण हार मीटिंग घेत असताना त्या मीटिंगची सुद्धा जाहिरात आहे. आता आपण पत्रकार आहात, आपल्याला ज्ञात असेल की ग्रामसभेची नोटीस आपल्या पेपरमध्ये आलेली आहे का, मग जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, स्टेटस्तरीय. तर ती नोटीस जशी ग्रामस्थानं द्यायची तशी आपल्याकडे महानगरपालिका आहे मग आयुक्ताला सुद्धा द्यायची आहे ती नोटीस. आयुक्ताचा सुद्धा ह्यामध्ये रोल आहे, महानगरपालिकेचा रोल आहे. आयुक्त म्हणजे महानगरपालिका, महानगरपालिकेचा आयुक्ताचा रोल आहे कारण व्याख्या त्यामध्ये दिलेली आहे. आयुक्त वगैरे व्याख्यामध्ये सर्व आहे आणि मग तो नगरसेवक आहे, मग ग्रामस्थ आहे, अशांना नोटीस द्यायची आहे. परंतु कोणाला दिलेला आलेली नाही, हा कायदा पूर्णपूर्ण साईटला केलेला आहे. म्हणून ह्यामध्ये जो आमची पहिली हे आहे की जो मुद्द्यामध्ये लिहिलेला आहे मी की कोण बाधित होणार आहे आणि कोण अवलंबित आहेत, ते समुद्रावरील आहेत, जलाशयावरील आहेत, चिखलावर सुद्धा मच्छीमारी केली जाते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कांदलवन आहे आणि जमिनीवर असे सर्व प्रकारावर जे मच्छीमारी करतात असं सर्वांचे त्या ठिकाणी बाधित काय होणार आहे मी पेपरमध्ये त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. थोडंसं त्याच्यामध्ये आम्ही जे काय मच्छीचे प्रकार आहेत ते माशांच्या मासे पकडण्याचे प्रकार मी त्यात लिहिलं आहे. ते आमच्या जे रेग्युलर ज्या भाषा आहेत त्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे. कोणाला जर जसं डोलकर आहे मच्छी फिशिंग करतात, कोणी शेलफिश करतात, शेलफिश जसे थाळं आहेत, असे पारंपरिक पद्धतीचे नावं आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत. जर त्याचे कोणाला इंग्लिश पाहिजे असेल तर आम्ही ते ट्रान्सलेट करून देऊ आम्ही आपल्याला. आता दुसरा जो मुद्दा आहे की कायद्याची अंमलबजावणी कशी करावी, ह्या ठिकाणी आमचं संस्थेचं आणि ग्रामस्थांचं आणि बाधितांचं एकच मत म्हणणं आहे की हा जो कायदा आहे त्या कायद्याची जी क्रमवार आहे, क्रमवार आहे की सामाजिक
आघात होणारा रिपोर्ट पहिला सादर करा, मग तो प्रकल्पाचा वाशी खाडी प्रकल्पाचा आहे, एअरपोर्ट मी केले की नाही केले तो नंतरचा विषय आहे, एअरपोर्टमध्ये केले नाही केले तो नंतरचा विषय आहे, नावा शिवडीचा केले नाही केले तो नंतरचा मी विषय घेणार आहे, कारण सामाजिक आघाताचा रिपोर्ट केल्याशिवाय पुढे प्रकल्पाला टेंडर काढता येत नाही, कारण सामाजिक आघातामुळे त्या बाधितांची नुकसान भरपाई किती आहे, त्या रकमेत आहे का जमिनीप्रमाणे आहे का व्यवसायाप्रमाणे आहे, शेवटी ती रक्कमच आहे, ती प्रकल्प संस्थेने द्यायची ती टेंडरमध्ये आली पाहिजे, त्याच्याशिवाय टेंडर करता येत नाही, तर टेंडरमध्ये मेन्शन करा, म्हणजे सामाजिक आघात हा रिपोर्ट या ठिकाणी झालेला नाही असं या ठिकाणी स्पष्टपणाने, म्हणजे पहिला सामाजिक आघात, सामाजिक आघात झाल्यानंतर तो प्रकरण दोन, आणि प्रकरण दोन म्हणजे प्रकरण चार, चारमध्ये जनहित सुनावणी आहे, प्रकरण चारमध्ये ती जनहित सुनावणीच घ्यावी, आणि त्या जनहित सुनावणीप्रमाणे त्या ठिकाणी जे काही शासनाचे अधिकारी आहे ज्याला एक प्रशासक नेमला जातो, अधिकृत प्रशासक असतं, ती ती कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे की जिल्हाधिकारी बॉस संबंधित प्रकल्प संस्थामध्ये MSRDC ही प्रकल्प संस्था, त्या प्रकल्प संस्थेने जिल्हाधिकारी त्या जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून प्रशासक मग पुनर्वसन पुनर्वसात पुनर्विकास हा एक अधिकारी स्थापन करायचा, अधिकारी स्थापन करायचा आहे का बाबा, पुनर्वसन कसा करणार, पुनर्वसत कसा करणार, पुनर्विकास कसा करणार, न्याय नुकसान भरपाई कशी देणार, त्याच्यासाठी वेगळा अधिकारी नियुक्त करायचा असा कायदा म्हणतो, आणि जर प्रशासक किंवा कलेक्टर जर याप्रमाणे न्याय मिळत नसेल तर राज्य शासन नियंत्रण समिती आणखी, काय म्हणतो, राज्य शासन नियंत्रण समिती आहे ती समिती स्थापन करायची आहे, जर राज्य नियंत्रण समिती जर न्याय देत नसेल तर केंद्रीय नियंत्रण समिती आणखी आहे, हा कायदा म्हणतो मी म्हणत नाही, केंद्रीय नियंत्रण समिती त्या समिती ह्या प्रोजेक्टसाठी आहे का किंवा महाराष्ट्राची सर्व प्रोजेक्टसाठी आहे का, राज्य केंद्र नियंत्रण समिती सर्व महाराष्ट्र प्रकल्पासाठी आहे का, आणि मग तिथून त्या समिती स्थापन करायची आहे, आणि याच्यामध्ये खारल्यांचा स्पष्टपणाने देखील उल्लेख आहे, तो प्रकरण दोनमध्येच नव्याण्णव जो अधिनियम आहे ते नव्याण्णव अधिनियममध्ये दोनमध्ये प्रकरण एकमध्ये खारल्यांवर देखील याचा उल्लेख आहे, म्हणजे नवीन कायद्यामध्ये स्पष्टपणाने त्याने दिशा दिलेली आहे आणि याच्यामध्ये सुद्धा 99 सुद्धा आहे, आणि याच्यामध्ये मुद्दा तोच आहे, आपला मुद्दा मी सोडत नाही, अंमल कायद्याची अंमलबजावणी त्या क्रमावर त्यांनी केली पाहिजे, आणि याच्यामध्ये पुन्हा त्यात 2014 त्याच्या सुधारणा केलेल्या आहेत, आणि गंमत अशी आहे की ह्यामध्ये ज्या वेळेला लीक अशी आहे की सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट त्याचा नुकसान भरपाई किती होतो ही सुनावणी, आणि मग नुकसान भरपाईची रक्कम किंवा नुकसान भरपाई करणारी जी संसाधन आहे ते जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रकल्प चालू होत नाही, कारण प्रकल्प चालू करण्यासाठी जे बाधित आणि अवलंबित त्यांची संमती घ्यावी लागते, 2014 सुधारणा आहेत याच कानूनमध्ये ही संमती आहे, कलम 16 संमती घेतल्याशिवाय नाही जात आहे, पण ही संमती कोणाची, त्या बाधित आणि अवलंबित व्यक्तीची, कुठल्या संस्थेची नाही, कुठल्या मच्छीमार संघटनेची नाही किंवा सामाजिक संघटनेची नाही की मच्छीमार सोसायटीची नाही, मंडळ नाही, ग्रुप नाही, तर त्या व्यक्तीची, पण ती व्यक्तीची संमती घेण्याअगोदर ती ग्रामसभेत ती मंजूर घ्यावी लागते,
मग याच्यात कुठेच संमती नाहीये. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे कोणीतरी कंपनी मंडळ संस्था या अधिकारी म्हणतील कारण अधिकारी हुशार आणि म्हणून हा कायदा पूर्ण त्यांनी धाब्यावर बसवलेला. आमचं कायद्याचं रक्षण करणं आहे. आम्ही त्यामध्ये लिहिले कायद्याच्या रक्षणार्थ या प्रक्रिया राबवाव्यात. म्हणजे कायद्याचे रक्षण सुद्धा करायचं आहे आणि नुकसान भरपाईसुद्धा द्यायची आहे ती क्रमवारीप्रमाणे. तर संमती घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. विशेष म्हणजे त्यामध्ये 6 महिने अगोदर त्या संबंधित व्यक्तींना बाधितांना आणि अवलंबितांना नोटीस द्यावी लागते आणि ती नोटीस दिल्याशिवाय त्या जमिनीत पाय ठेवता येत नाही. जे आता नेवालेमध्ये चालू आहे प्रकरण, गुन्हे दाखल झाले, त्यामध्ये अडवलं सर्व लोकांना आणि गुन्हे दाखल केले. कायदा काय म्हणतोय? माझी चुका होत असेल कारण आम्ही कायदे पंडित नाही. जेवढे समजते समोर ठेवले ती नोटीस दिल्यावर 6 महिने अगोदर नोटीस द्यायची की आम्ही तुमच्या जमिनी सर्वे करणार आहोत, तुम्ही उपस्थित राहा. परंतु इथे काहीच नोटीस नाही, कुठलीच नोटीस नाही, कुठलीच ग्रामसभा नाही. मग आता गुन्हे कोणावर दाखल करायचे? संबंधित प्रकल्प यंत्र प्रकल्प संस्थेवर की ज्यांनी टेंडर घेतले त्याच्यावर? आपला मुद्दा संस्थेवर आहे, एमएसआरडीचा विषय आहे, कलेक्टर आहे, तर ती नोटीस द्यावी लागते. हे आपल्या ना याच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी आहे, ते सर्व मी दिलेलं आहे. तर संमती घेतलेली नाही या ठिकाणी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे. आणि याच्यासाठी मुद्दा असा आहे की जो प्रशासक जो नियुक्त होतो कलेक्टर लेवलला, कलेक्टर हा जिल्हाधिकारी प्रशासक नियुक्त करतो प्रकल्पासाठी आणि तो प्रशासक बाधित कुटुंबाच्या घरोघरी भेट देतो. हा जो अधिनियम हा आहे 2007 आहे, प्रारंभ सूचना केलेली आहे, परंतु यात बदल या केलेला आहे. सरकारने पुन्हा त्याच्यामध्ये अधिक सुधारणा करून कलम 7 आहे की प्रशासक नियुक्त करावा आणि प्रशासक त्या बाधित कुटुंबाच्या घरी जाईल, भेट देईल घरांना आणि त्यांना त्या ठिकाणी तुमच्या पायाभूत सुविधा, त्यांचं उपयोगी साधन साधनसामग्री पहिलं काय करेल तो प्राप्त करेल तिथे त्या ठिकाणी. म्हणजे या खाडीमध्ये प्रकल्प चालू असताना मच्छीमारीला अडथळा येणार आहे, तिथे खोदकामाला आवाज होणार आहे, तो बाधित तो क्षेत्र बाधित होणार आहे. तिथे मोठ्या प्रमाणात खोदकाम होणार, आवाज होणार आणि बोटी फिरणार त्या ठिकाणी आणि तो जो रेडियस आहे तो क्षेत्र आहे त्यामध्ये फिशिंग करू शकत नाही. मग अशा फिशिंग त्या प्रोजेक्ट दरम्यान त्या प्रोजेक्ट चालू झाल्यापासून संपेपर्यंत त्यांना का मच्छी भेटणार नाही. मग त्यांचं काय? 2 मुद्दे आहेत. प्रोजेक्ट चालू असताना जो बाधित होतोय हा एक विषय, दुसरा जो प्रोजेक्ट झाल्यानंतर बाधित होणार आहे, 2 होणारे बाधित. मग ह्यामध्ये आम्ही जो कॅल्क्युलेशन केलेला आहे तो कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. आम्ही 15 लाखाची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे, दिवसाला 1000 रुपयाप्रमाणे 5 वर्ष प्रकल्प चालेल असा आम्ही अंदाज पकडतो. मग तो प्रशासक त्या ठिकाणी त्यांच्या घरी जाईल आणि मग त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या जागाची पडताळणी करून आधार जो काय आधार सामग्री प्राप्त करेल. म्हणजे त्या बाधित क्षेत्रामध्ये 5 वर्ष मच्छी भेटणार नाही ते मच्छीमार कोण? आणि ते वाशीगावचे सर्व आहेत आणि काही ट्रॉम्बेचे आहेत, काही दिवाला आणि पनवेलचे सुद्धा आहेत, सारसोल्याचे आहेत. त्या भागामध्ये त्यांना मच्छी भेटणार नाहीत म्हणून त्यांना 5 वर्ष जो नुकसान होणारा जो त्यांची नुकसान भरपाई आहे ती आम्ही 15 लाखाची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. शासनाने त्याचं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे की माणूस रोज कमवतोय
रोज कमवते माणूस आणि रोज कमवण्यामागे किती कमवते त्याचे कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे, तर त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. असा हा प्रशासक त्या ठिकाणी नियुक्त केलेला नाही. आम्ही मग सुरुवातीला सांगितले की जो विद्यापीठ आहेत, जसं TCS आहे, जे सामाजिक संस्थाच्या विद्यापीठ आहेत, त्या विद्यापीठांकडूनच या संस्थेनं काम देणं आहे. तर मुद्दा या ठिकाणी मी कायद्याचंच आपल्याला सांगितलं की मला या ठिकाणी जो कायदा आपल्याला सांगितलेला आहे तो पुस्तकातला आहे. मला जेवढं समजलेलं आहे, जेवढं ज्ञात झालेलं आहे, तेवढं मी आपल्या समोर कथन केलेलं आहे. त्यानंतर मागण्या आहेत, मागण्या. ह्या मागण्यांमध्ये आम्ही त्या ठिकाणी आणि ह्या ही जी चळवळ आहे, ह्या चळवळीला आम्ही जे आमचे आधारस्तंभ आहेत दिवा पाटील साहेब यांच्या प्रेरणार्थ मच्छीमार हक्क चळवळ असं आम्ही त्या ठिकाणी ह्या चळवळीला नाव दिलेलं आहे. आणि त्यानंतर बुधवारी आम्ही एक संवाद शिबिर ठेवलेले, संवाद मुंबईचे मच्छीमार नेते, नई मुंबईचे मच्छीमार नेते यांचा आम्ही त्या ठिकाणी रॉल्फ या नावाने, रॉल्फ हक्क संवाद ह्या नावाने तो शिबिर संवाद ठेवलेला आहे. रॉल्फ म्हणजे राईट ऑफ वॉटर बॉडीज, फॉरेस्ट, सी अँड लँड असा त्याचा शॉर्टफॉर्मचा रॉल्फ होतो. तर ही जी चळवळ आहे, ही चळवळ हा जो मुद्दा हा नॅशनल लेवलचा आहे, स्टेट लेवलला आहे, इंटरनॅशनल लेवलचा आहे. आणि त्यामध्ये बाधित होणारे हे सर्व SC ST OBC VJNT आणि काही अनेक घटक त्यामध्ये आहेत. पेज नंबर 6 जो आम्ही अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे, अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे, ते 6 मागण्या आम्ही दिलेल्या आहेत. आणि त्या मागण्या त्या ठिकाणी जी मागणी मधली क जो आहे तो खाडीच्या डबक्यात कसं रूपांतर होऊ नये झालेलं आहे, ते गटरात रूपांतर होऊ नये. आणि ह्या मच्छीमार बांधव हा जो तलागालातला जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं पुनर्वसन याला विचारतच नाही. हा ह्या प्रवाहामध्येच नाही, या प्रगतीच्या प्रवाहामध्येच नाही असं गृहित धरायचं अधिकाऱ्यांनी आणि हुसकावून लावायचं हो. आणि त्यांना सांगायचं तुमचे का अधिकार आहे, तुमचा हक्क काय याच्यावर. म्हणून अधिकारी कधीच कायद्याची जनजागृती करत नाही, याच्यामध्ये आम्ही जनजागृती करतोय. मुद्दा काय, कायद्याची जनजागृती करणे आणि कायद्याच्या माध्यमात नुकसान भरपाई कशी मिळेल, हाय दोन मुद्दे यामध्ये आम्ही प्रमुख घेतलेला आहे. जो लढा आहे या लढ्यामध्ये संस्थेची जी भूमिका आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे की संस्थेची भूमिका या ठिकाणी स्पष्ट आहे की कायद्याची जनजागृती, कारण कायदा कुठे व्यवस्थित राबवला जात नाही. मग एअरपोर्ट असेल, एअरपोर्टमध्ये मच्छीमारांना काही भेटलं नाही, मच्छीमार नव्हते तिथे, तो विषय इथे मी चर्चेला घेत नाही, तो नंतर विषय चर्चेला घेऊ. नावा शिवडे असे तो नंतर घेऊ, वाढवण बंदर चालूच आहे. मुद्दा असा आहे की कायद्याची जनजागृती अधिकारी करू शकत नाही. ही कायद्याची जनजागृती करण्याचं काम संस्था तुमची, तुम्ही आम्ही सर्वांनी जबाबदारी आहे. आपण आम्हाला सपोर्ट करता, सहकार्य करता. आणि जनजागृती आणि या कायद्यानुसार नुकसान भरपाई कशी मिळेल, हा ह्या मागचा संस्थेचा हेतू. आणि मग ह्यामध्ये
जो पहिला मुद्दा टाकलेला आहे की भूमिपुत्र असतील, जो गरीब घटक आहे, जो उपजीविका घटक आहे, त्याला काय समस्या विचारायला म्हणून आता त्या ठिकाणी आपण पाहतो. आपण ब्रिजच्या खाली आपण सर्व गेलेलो आहात, त्याचे फाउंडेशन जो पहिला जुना पूल आहे, दुसरा पूल आहे हायवेवर महामार्गावरचा, त्याचे ते पिलर तसेच ठेवले आहेत, त्याचे पिलर तसेच ठेवून दिलेले आहेत. नाच नाही आहे. आम्ही जसा जसा पुढे जातोय चळवळीच्या माध्यमातून तसं तसं आम्हाला समजतोय. कुठला अधिकारी येऊन आम्हाला समजून सांगत नाही की बाबा हा कायदा हा कानून आहे, ते पिलर तसेच ठेवले. पहा आपण जाऊन त्याच्यावर पाणी किती अडत असेल, पाण्याचा प्रवाह अडतो ना. जे रेल्वेचे जे फाउंडेशन किती मोठे घेतलेले आहेत, तो खाली घेतलेले आहेत ना फाउंडेशन, खाली घेऊ शकतात. वर त्याचा जो घेर आहे तो किती मोठा आहे, त्याचा प्रवाह थांबतो. म्हणून नवीन पुलामध्ये त्याने पाण्याला अडथळा होऊ नये. आम्ही प्रकल्पाला विरोध केलेला नाही, भूमिका त्या सांगितले, प्रकल्पाला विरोध नाही, पण प्रकल्पामुळे हमेशा बाधित होणाऱ्यांचं पुनर्वसन काय, आणि जो प्रवाह आहे तो प्रवाह व्हायला पाहिजे, जेणेकरून प्रवाह जर कमी झाला तर त्याच्यामध्ये गाळ साचतो. तो गाळ साचवायचं रूपांतर डबक्यात रूपांतर होतोय. हे त्या ठिकाणी दुसरा पहिला मुद्दा मांडलेला आहे. दुसरं आम्ही आपल्या कॅल्क्युलेशन दिलेल्या मागणीमध्ये, आपण मागण्यामध्ये चाललेलं आहे, या मागण्या आम्ही समोर ठेवलेल्या आपल्या, ते भरभर वाचतो मी. तर आम्ही 14,40,000 आम्ही त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. आता आपण उल्लेख एवढा कधी कोण करा आम्ही केलेला आहे, किती द्यायचे शासन ठरवेल ना, तर घासाघासी होईल त्या ठिकाणी, त्यामध्ये ग्राम ठिकाणी येऊन लोकांसमोर मांडतील ते, बघू तुमचं नुकसान 1 लाखाचं होतोय का 14 लाखाचं होतोय त्या करंट स्थितीमध्ये. आणि मग त्यामध्ये जो कायम प्रकल्पबाधित होणार आहे आघाताप्रमाणे, त्यामध्ये जे फूट महामार्गावर जे विक्रीसाठी काही फुटमॉल असतील, काही फुटमॉल ओपन करा, काही टपऱ्या द्या, काही जागा द्या, काही गाळे द्या, असे या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. कारण आतासुद्धा आपण पाहतो आपण की उरणहून येताना रोडवर त्या ठिकाणी मच्छी विक्रेते बसलेले आहेत. प्रकल्प झाला पाहिजे व प्रकल्प जेवढा महत्वाचा आहे तेवढा हा बाधित वर्गाला सुद्धा, प्रकल्पामुळे बाकी लोकांची प्रगती होतोय, त्या बाधित लोकांची प्रगती व्हायला पाहिजे. इकडे ध्यान देत नाही पण हा कायदा तिकडे ध्यान देतोय आणि कायद्यानुसार करा असा या ठिकाणी, कारण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांचं पुनर्वसन कसं आहे हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, स्पष्टपणे सांगितलेलं आहे. हा कायदा म्हणतो हे काय मी म्हणत नाही, त्यांचं पुनर्वसन, पुनर्वसाहत आणि विकास हे कसं व्हावं हे कायद्याने दिलेलं आहे. त्याचप्रमाणे कायमस्वरूपी उदरनिर्वाहासाठी मार्केटमध्ये 150 फुटाचे कायमचे गाळे. आता गंमत बघा ना, आम्ही सुद्धा काही कधी फार पुढे जातोय किंवा काही पुढे जाताना काही समजत नाही, पण समजतो कधी कधी. आता हे मच्छी विक्रेते जे भूमिपुत्र आहेत, आता त्या मच्छी विक्रेत्यांना काय देणार, लायसन देणार म्हणजे काय फेरीवाले, आता ते फेरीवाला होऊ शकतो का ज्याची जमीन, ज्याच्या जमिनीवरच मार्केट बसवलेलं आहे, मग ते फेरीवाला कसा होऊ शकतो. मग आता आम्हाला कुठेतरी ज्ञान येतं का, कुठेतरी आपली भूमिका आता बदलायला पाहिजे. आम्ही लायसन का घेऊ, जो फेरीवाला लायसन वेगळा आहे, पण जो ज्याच्या जमिनीवरच मार्केट बसतोय, मग शिडकोचा असो का मुंबईचा असो, मुंबईला जो मार्केट त्या ठिकाणी उठवलं जात, मार्केटमध्ये बिल्डर घुसलेला आहे आणि त्याला उसकावून देतात, मग आम्ही सांगतो ती जमीन तर 7 वाऱ्याची जमीन आहे, म्हणजे ती जमीन गावकीची जमीन आहे. मग त्या ठिकाणी त्याने परमानंद गाळे द्यावे फेरीवाला म्हणून त्या ठिकाणी उल्लेख नसावा असं या ठिकाणी माझं या ठिकाणी स्पष्ट उल्लेख आहे. आणि या ठिकाणी महामार्गावरचे उदरनिर्वाहासाठी जागा गाळे द्यावेत, नोकऱ्या द्याव्यात, नोकऱ्या द्यावे उल्लेख आहे याच्यामध्ये, स्पष्टपणे उल्लेख आहे. जो बाधित कुठे कोर्टातून येणार आहे, पण कोर्टामध्ये जाण्याची आम्हाला कशाला पाठवतो तुम्ही. मी तर म्हणतो शासनाने आम्हाला आंदोलन का करावं, आम्ही कोर्टात का जावं, जर कायद्याने जर संरक्षण दिलेलं आहे
कायद्याने जर संरक्षण दिलेलं आहे तर आम्ही आंदोलन का करावं, कोर्टात का जावं, हाच मोठा मुद्दा आहे. परंतु करत नाही म्हणून आम्ही आंदोलन आणि कोर्टात जाणार. कायद्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की केंद्र शासन, राज्य शासन, महामंडळे आणि सहकारी संस्था यांना यामध्ये तुम्ही त्यांना नोकऱ्या द्या असा कायद्यामध्ये उल्लेख आहे, स्पष्ट उल्लेख आहे त्यामध्ये. आणि ते मी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी. मग ह्यामध्ये महापालिका आहे, मुंबई महापालिका, महापालिका MMRDA, सिडको, MRDC, सागरी पोलीस, भारतीय नौदल, मेरीटाईम बोर्ड, रेल्वे, JNPT, कस्टम, शासकीय, निमशासकीय आणि खाजगी सर्वांमध्ये हा बंधन आहे. कारण प्रकल्पामुळे बाकीच्यांची प्रगती होणार आहे हे उद्ध्वस्त होणार नाही ना, ह्यांना उद्ध्वस्त करायचं नाही. प्रकल्पामध्ये करोडो लोक स्थापित होतात, पण लाखो लोक ध्वस्त होतात. मग त्याने काय केले? त्यांचा का दोष, त्यांचा का गुन्हा? त्याने प्रकल्पाचा विरोध नाही केला. तर ह्या या ठिकाणी मागण्या आहेत. खाडी किनाऱ्याला जे काय आमचे तलाव लोकांनी केलेले आहेत, कारण आमचा हक्क आहे ना भाऊ, समुद्र असो, जंगल असो, पाणी असो, हक्क आहे. आणि हा तो हक्क कायद्याने दिलेला आहे. आणि त्या हक्कानुसार, कायद्यानुसार जे काय पॉंड आहेत या जमिनीवर, मग ते मॅंग्रोव्हमध्ये असतील, कुठेच असतील, आम्हाला त्या ठिकाणी मॅंग्रोव्ह पर्यावरण राहायला पाहिजे. पण पर्यावरण सोबत माणसंच राहिली पाहिजे ना. पर्यावरण राहिलं आणि माणसं राहिली काय करायचं? तर माणसंच राहिली पाहिजे. म्हणून हे पॉंड नावावर केले पाहिजे, त्यात पण नवीन पॉंड दिले पाहिजे. आणि ते पॉंड मग त्यांनी ज्या ज्या ठिकाणी ठेके निघतात महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, त्या ठिकाणी यांना समाविष्ट करावं. आणि हे आम्ही म्हणतो व्यक्तींना द्या, तुम्ही गटांना द्या, व्यक्तींना द्या, ग्रुपला द्या, त्या मच्छीमार जो ग्रुप आहे त्यांना द्या, असं या ठिकाणी आम्ही केलेलं सांगितलेलं आहे. आणि जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये त्या प्रकल्पामध्ये स्थानिकांचा हिस्सा आहे. जे सिडको स्थानिकांना कामं देते ना, तो अधिकार आहे, तो अधिकार तर आहे, तो घेणारच, पण तो अधिकृतरित्या दिला पाहिजे, हा महत्त्वाचा. त्याच्यासाठी लढाई करायची काय गरज आहे? तर त्यामध्ये त्या प्रकल्पामध्ये 50% जो काही इथला ग्रामस्थ, इथला भूमिपुत्र, इथला मच्छीमार बांधव, मग त्यांच्या बोटी असतील किंवा अनेक काही त्यांचे संसाधन असतील, जे करतील ते त्यांना त्या प्रकल्पामध्ये 50% त्यांना कामं दिली पाहिजे. त्यांनी एपीएमसी धर्तीवर मार्केट बांधावं, ज्या शीतपेटी आहेत त्या शीतपेट्या द्याव्यात त्यांनी. आता हे जे प्रकल्पग्रस्त होणार, त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून जमिनीवरचे वेगळे, पाण्यावरचे त्यांना प्रकल्प बाधित जे दाखले असतात ते दाखले द्यावेत त्यांना. कारण कधी कधी पोलीसवाले हुसकावून लावतात, कधी जर टेररिझम असेल तर ब्रिज खाली ह्या लोकांना हुसकावून लावतात आणि त्यांना त्रास दिला जातो. कधी आतापर्यंत दिलं नाही त्यांनी कधी. पोलिसांचा आम्ही आभार मानतो, परंतु अडवणूक केली आहे. मग वाशीचे असतात ते कधी अडवून कर, परंतु काही उरणचे असतात, काही ठाण्याचे असतात, जे गस्ती पथक असते त्यांना माहीत नसते. मग ह्या मच्छीमारांना त्यांना तो दाखला दिला पाहिजे, प्रकल्प बाधित आहेत, तो एक त्यांना ओळखपत्र होते, तो त्यांना द्यावा. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी दोन्ही ब्रिजच्यामध्ये जे काही अंत्यविधी घाट आहे, दशक्रियाविधी घाट आहे, जे आपण ज्या हिंदू समाजाचे लोक अस्थि विसर्जन करतात आणि ते आमच्याकडे नाशिकला करतात, मुरबाडला करतात आणि हरिहरेश्वरला करतात, तर परत सगळ्या नद्या समुद्रात मिळतात. म्हणून त्या ठिकाणी मंजुला सीताराम भगत दशक्रियाविधी घाट म्हणून त्या ठिकाणी बांधलेला आहे. तो घाट त्यामध्ये बाधित होतं, त्याचं पुनर्स्थापन करावं, व्यवस्थित करावं. आणि ते ग्रामसभेत मीटिंग घेऊन त्यांनी मला सांगितलं, ग्राम समिती काय सार्वजनिक आहे ते, भले जरी आम्ही आमच्या आईच्या स्मरणात जरी केला असेल, आमच्या भावाच्या आमची आई ज्यावेळेला एक्सपायर झाली
त्यावेळेला आस्तिक सर तिने सांगितलं होतं आम्ही ज्या ठिकाणी मच्छीमारी केली आयुष्य मच्छीमारी केली त्या ठिकाणी माझे हाडे विसर्जित करायचे मी. आणि त्यावेळेला तिचे त्या अस्थि विसर्जनच्या प्रत्यर्थ आम्ही तो घाट त्या ठिकाणी बांधलेला आहे. नंतर निशांतचे वडील एक्सपायर झाले त्यावेळेला तो घाटाची रुंदीकरण केलं कारण संख्या वाढत चालली. आम्हाला वाटलं फक्त वाशी गावात येईल नाही तर बोनकोडापासून तर बेलापूरपर्यंतची लोकं किती येतात त्याच शहरातली लोकंसुद्धा येतात आणि मुंबईची लोकं येतात. म्हणून तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो त्या ठिकाणी स्थापित पुनर्स्थापित व्हावा अशी मागणी आहे. विरोध नाही करत त्याला. जेटी त्या ठिकाणी कारण तरता बंदर दोनच आहेत. या खाडीमध्ये वसईपासून ते ट्रॉम्बेपर्यंत कर्नाला ते अर्नाला म्हणजे खा घारापुरी ट्रॉम्बेपासून तर वसईपर्यंत दोनच तरते बंदर आहेत. एक वाशीगाव आणि एक दिवाळगाव. कारण हा पूल ब्रिज रस्ता गेलेला आहे आणि रस्ता पाण्यापर्यंत गेलेला आहे. पण तिथे जेटी असावी ती आहे ऑलरेडी. काही त्याच्याकडे ध्यान दिला नाही आहे. आमचा प्रकल्प कसा होईल तर ती जेटी त्या ठिकाणी बांधावी आणि त्या जेटीसोबत सर्व्हिस रस्ता म्हणजे जेटीपासून ते वाशीगावापर्यंत पदपात तो रस्ता नाही केला त्याने. त्याची मागणी मी मागच्याच वर्षी मागेच केलेली आहे. 2013 केलेली मागणी म्हणजे खाडीपासून तर वाशीगावापर्यंत तो मच्छीमारांना येण्या जाण्यासाठी रस्ता. आणि नवीन मागणी आहे की आता दोन ब्रिज आहेत पण ब्रिजवर पदपात नाही आहे. पहिला मनुष्याचा चालण्याचा हक्क आहे. वाहनांचा हक्क आहे ते मनुष्याला चालण्याचा हक्क आहे जसा फुटपाथ आहे इथे. दोन्ही ब्रिजला पदपात नाही आहे ते नवीन ब्रिजला पदपात असावं चालण्यासाठी नाही आहे त्या ठिकाणी. आणि बॅरिकेड्स लावायचे आत्महत्या होऊ नये म्हणून. आणि हे जे प्रकल्प बाधित आणि अवलंबित आहेत त्यांना टोलमुक्ती मिळावी महाराष्ट्रामध्ये. त्यांना टोलमुक्ती मिळावी. तसेच जो बेलापूरपासून जो महामार्ग आहे तो वाशीपर्यंत महामार्गालगत वसाहत आहे त्या वसाहतने ह्या ट्रॅफिकचा त्रास होतोय. मग म्हणून ह्यामध्ये येणारे जी वसाहती आहे ते नागरिक आहेत त्यांना त्या टोलमुक्ती मिळावी असं या ठिकाणी मी उल्लेख केलेला आहे. टोलनाक्यावर जास्त ट्रॅफिक झाली तर ट्रॅफिक वाशीगावातून जाते. वाशीगावातून जाते ट्रॅफिक आणि पूर्ण मूळगावातून जाते. तर टोलचा त्रास आम्हाला होतोय ते त्या टोलचा त्रास होऊ नये म्हणून टोलची रुंदीकरण करावी त्यांनी असं या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी सुचवलेलं आहे. तर या ठिकाणी अनेक मग वालूचे ठेके असते. वालू म्हणजे काय हो त्याचा अर्थ नाही. आपण जो वालू उत्खनन जो काढला त्यामध्ये अर्थ काढला की पर्यावरणाचा ऱ्हास होणं. पर्यावरणाचा ऱ्हास होणं नाही तर तो बोटीने येण्याचा मार्ग आहे. कारण गाळ निर्माण झाला ना तर बोट्या कशा वाहतूक बंद झाली. जसे पूर्वी आमचे वडील सांगायचे की घाटकोपरपासून तर माहीमपर्यंत रस्ता होता चॅनल होता मूळ चॅनल होता तो बंद केला चॅनल. तो जो नैना जो बोटी वाहतूक जो आहे त्या बोटी वाहतूक व्हायला पाहिजे आणि बोटी वाहतूक होण्यासाठी रेती काढली पाहिजे. इथे विषय पर्यावरणाचा नाही तर ज्या बोटी आहेत त्या बोटींची वाहतूक झाली पाहिजे कारण त्यामुळे हाईट वाढली आणि वाहतूक बंद झाली. पण ते वाहतुकीसाठी जो खोदकाम होणार आहे रेती उत्खनन होते कामं त्या बाधितांनाच मिळाली पाहिजे हो त्या मच्छीमारांना मिळाली पाहिजे. त्याच्यावर कंडिशन टाकली पाहिजे त्याच्यामध्ये. कारण येथील उत्खननाचा जो काम आहे जो ठेका आहे तो ठेका आणि त्याला अनुदान असतो. शासनाला पैसे कसे द्यायचे हो तो अनुदान आहे त्याच्यामध्ये. पण आम्ही त्याची संज्ञा वेगळी काढली. तर नौकानयन होण्यासाठी त्याचं खोदकाम केलं पाहिजे आणि त्या खोदकामाचं का टेंडर ह्या भूमिपुत्रांना प्रकल्पग्रस्तांना दिले पाहिजे या ठिकाणी मागणी केलेली आहे. आणि मग MRDC मध्ये जर तो पूर्ण बाधित होणार काय राहिले त्या खाडीमध्ये मला सांगा ना. TTC चा नैसर्गिक जो औद्योगिकरणाचा विषारू पाणी मुंबई महापालिका नई मुंबई महापालिका पनवेल महापालिका उल्हासनगर कल्याण डोंबिवली ठाणा महापालिका सगळ्या घाण पाणी खाडीत उतरतोय. ते पूर्ण ध्वस्त झालेले आहेत. काही नाही राहिलं त्यांनी. खरंच सांगतो तुम्हाला म्हणतो आज सुद्धा त्या ठिकाणी तो जो वर्ग आहे त्यातला आता तो रिक्षा काढतो कधी कधी.
जवळ 500 कुटुंब असतील जवळजवळ वाशी गावामध्ये आणि जवळजवळ 300-400 गावं आहेत ह्याच्यावर अतिशय पिचलेलं आहे. त्याच्यावर काही राहिलेलं नाही आहे. या नवी मुंबई महापालिकेतर पाणी शुद्धीकरण करून बाकी महापालिका जो सांडपाणी जसा तसा सोडते हो. पाचशेचा गठर करून टाकलेली आहे सर. तर आम्ही स्वतः फिशिंग केलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे पूर्वीची परिस्थिती आताची परिस्थिती काय. आणि या फिशिंगवर कोणी घर जब आमचे करत नाही. एक साधं मुलाचं लग्न करू शकत नाही. साधा परिवार चालू शकत नाही. कारण पूर्ण आणि त्याच्यामुळे आज जो काही परिस्थिती गंभीर झाली कारण अनेक लोक आता खाडी. हा अतिशय गरीब घटक आहे. अतिशय गरीब. तुम्ही त्यांची मुलाखत घेऊ शकता. भले स्थानिक म्हणून त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी त्यांचा फिजिकल एक्सप्रेशन थोडा ताट असेल परंतु आतून पोखरलेले पूर्ण पोखरलेले काही नाही त्यांच्याकडे. म्हणून हा विषय अतिशय सेन्सिटिव्ह आहे. भावनिक आहे. सहानुभूतीचा विषय आहे. आणि म्हणून ही पाण्यावरची लढाई आम्ही चालू केलेली आहे. आणि आपण सर्वजण या लढाला आपण सपोर्ट करणार. आपल्या जो काय आपल्या हातात जो न्यायाचा जो स्तंभ आहे चौथा स्तंभ आहे. न्यायदान देण्याचा जो चौथा स्तंभ आहे त्या चौथा स्तंभ आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपण या बाधित आणि अवलंबित यांना सर्वांना आपल्या प्रेसच्या माध्यमातून प्रसिद्धी द्यावी. आणि हा कायदा कसा कायद्याचं उल्लंघन कसं केलेलं आहे. कायदा साईटला कसं केलेलं आहे. आणि त्यांना विचारा प्रश्न आपण या कायद्याप्रमाणे तुम्ही काही केले का. आणि केला असेल तर सांगा. जर त्यांनी केला असेल तर सांगा जेणेकरून आमच्या लोकांचा लाभ होईल. कारण कायद्याने द्यावं आणि अधिकाऱ्यांनी घेऊन जावं असं नको व्हायला. तर आपण आपल्या ज्या प्रेसच्या माध्यमातून हा विषय नॅशनल इश्यू आहे. हा स्टेट इश्यू आहे. हा डिस्ट्रिक्टसुद्धा आहे आणि इंटरनॅशनल इश्यूसुद्धा. कारण आणि हो आपण आपल्या प्रेसमध्ये प्रसिद्धी करावा प्रसिद्धी द्यावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो आहे. कारण जो सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट आहे हा ऑल इंडियामध्ये दोन ठिकाणी केले असं मला माहिती मिळालेली आहे. जेवढे काही इंडियामध्ये प्रकल्प होतात मग तो समृद्धी मार्ग असो कुठलेच असो रेल्वे जे कुठले जर प्रकल्प असो मग एअरपोर्ट असो नावा शिवडी असो किंवा नानर असो काही असो माझा जी काय हलकीशी पूर्ण डिटेल माझे पुरावे नाही आहे. फक्त दोनच प्रकल्पामध्ये इम्पॅक्ट रिपोर्ट सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट केलेला आहे. तर याने सोशल रिपोर्ट इम्पॅक्ट रिपोर्ट केले की नाही केले हाच मुद्दा. आणि आपण सर्वांनी सपोर्ट करावं. याच्यानंतर आपल्याला काय विचारायचं असेल तर आपण विचारावं. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.